जिच्यामुळे चूल आणि मूल ह्या संकल्पनेतून महिला बाहेर आल्या शिकू लागल्या नोकरी करू लागल्या आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू लागल्या त्यांचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा खेड्यात खंडोजी नेवसे पाटील आणि सत्यवती यांच्या पोटी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला परकर पोलकर घालून बहतुकलीचा खेळ खेळणाऱ्या सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी अठराशे चाळीसमध्ये तेरा वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लग्नावेळी ही जोडी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्यांच्या कर्तृत्वाला इतिहास साक्षी आहे स्त्री शिक्षणाचं महत्व महात्मा ज्योतिबा फुले यांना कळालं आणि त्याची सुरुवात त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यापासून केली सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी शिक्षणाचे धडे दिले सावित्रीबाई शिकल्यानंतर इतर महिला व मुलींना शिकवण्यासाठी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे शहरातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ जोडली गेली परंतु यामुळे धर्म अशी आरोळी काही धर्ममार्तंडांनी ठोकली आणि सावित्रीवर शेना गोळ्यांचा चिखलमातीचा मारा केला मात्र तरीही कणखर आणि ध्येयनिष्ठ असलेल्या सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत डगमगल्या नाहीत अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्नपर्यंत त्यांनी एकूण अठरा शाळा काढल्या आणि त्याला सरकार मान्यता देखील मिळाली ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर देखील त्या आपल्या कर्तव्यापासून मागे हटल्या नाहीत स्त्री शिक्षणाबरोबरच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून सावित्रीबाईंनी या संदर्भात कार्य केले केशवपणाविरुद्ध संप घडून आणण्यामागची प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचीच होती अठराशे शहाण्णवच्या दुष्काळातही सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या बायाबापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी महिलांना सत्यशोधक कुटुंबात आश्रय दिला त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई व गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची महाभयंकर साथ आली मात्र तरीही आपल्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा केली आणि या सेवेदरम्यान दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांची प्राणज्योत मावळली भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाईंचं महान कार्य आहे त्यांचं योगदान आपल्याला कधीही विसरता येणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर नोंदवा यूट्यूबवर फॉर द पीपल डॉट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फॉर द पीपल डॉट न्यूजच्या फेसबुक पेज इंस्टाग्राम व ट्विटर अकाउंटला लाईक व फॉलो जरूर करा धन्यवाद